नमस्कार मित्रांनो आज मागी गणेशोत्सव आहे गणपती बाप्पा आपल्या घरात विराजमान झाले आहेत बाप्पा इच्छापूर्ती देवता आहेत पण व्यक्तिशः भगवंताची मूर्तिरूपी भेट घेतल्यावर आशीर्वाद रूपी त्याच्याकडे काय मागावे हा आपल्या मनात गोंधळ असतो कारण आपल्याकडे इच्छांची लांबलचक यादी असते पण मोजकच आणि चांगलं मागावं असा विचार जेव्हा मनात येतो तेव्हा पुढील मागणं मनापासून मागावं बाप्पा निश्चितच इच्छापूर्ती करेल तर मग त्यांच्याकडे काय मागायचं पण थांबा आपल्या हातून पुण्य एकवेळ होणार नाही पण दिवसभरात पाप अगणित होत असतात आपण साधे श्वसन करतो तेव्हा आपल्या श्वसन मार्गावाटे कितीतरी सूक्ष्म जीव जीवाणूंना त्रास होतो आपल्या हातून कळत नकळत मुंगी मारले जातात चालता बोलता पायाखाली सूक्ष्मजीव मारले जातात शिवाय आपल्याला अडथळा होणाऱ्या प्राण्यांचा कीटकांचा आपण खात्मा करतो तो भाग वेगळा यापलीकडे आपल्या बोलण्यातून कृतीतून कितीतरी जण प्रत्यक्ष अप्रत्यक्ष दुखावले जातात जाणून बुजून आपण ज्यांना दुखावतो त्रास देतो ही त्यात आणखी एक भर अशी जर रोजची यादी करायची ठरवली तर आपल्या पापांचा घडा नुसता भरणार नाही तर ओसंडून वाहिल जितकी पापं कळत नकळतपणे होतात त्या पापांचे परिमार्जन व्हावे घडा रिकामा व्हावा आणि तो आपल्या सत्कर्माने पुण्याने भरावा यासाठी आपल्याला बालपणी छान प्रार्थना शिकवली होती तिचाच पुनर्वापर करावा तर मग बाप्पाकडे काय मागायचं मोरया मोरया मी बाळ तान्हे तुझी सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यानुकोटी मोरेश्वरा बा तू घाल पोटी हे म्हणून बाप्पाकडे प्रार्थना करा आपल्याकडून रोज होणाऱ्या अनंत अपराधांची क्षमा मागून त्यांचा घडा रिकामा व्हावा अशी विनंती करा प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दया सागरा अज्ञानत्व हरोनी बुद्धी मती दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे देशांतरा पाठवी हेरंबा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी हे म्हणून बाप्पाकडे प्रार्थना करा आपल्या कुटुंब आणि समाजासाठी सुख समृद्धी आणि आनंदाची विनंती करा याचबरोबर आपण स्वतही चांगले वागण्याचा प्रयत्न करूया कळत नकळत होणाऱ्या पापांपासून दूर राहूया बाप्पा नक्कीच आपल्या प्रार्थना ऐकतील आणि आपल्याला सुख आणि समृद्धी देतील गणपती बाप्पा मोरया